या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन। आज रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजीचा सोलापूर महानगरपालिका हद्दीतील कोविड-19 चा अहवाल प्राप्त झाला असून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूर महानगरपालिका हद्दीत 171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य प्रशासनाने दिली। तर यावेळी 105 जणांची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये 534 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 171 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असून यामध्ये 88 पुरुष तर 83 महिलांचा समावेश आहे। दरम्यान सोलापुरात आज 3 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाने दिली आहे। दरम्यान ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय ती मयत झालेली व्यक्ती उत्तर कसबा परिसरातील 78 वर्षाची महिला असून या महिलेचा कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला असून उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। त्यानंतर मयत झालेली दुसरी व्यक्ती ही सिद्धेश्वर पेठ परिसरातील 80 वर्षाची महिला असून या महिलेचाही कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यानं तिचाही निधन झालंय। त्यानंतर मयत झालेली तिसरी व्यक्ती ही देखील उत्तर कसबा परिसरातील 77 वर्षाचे पुरुष असून या व्यक्तीचाही कोविड-19 चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आरोग्य प्रशासनानं दिली आहे।